राजगुरु जन्म 1908 साली झाला आणि मृत्यू 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. राजगुरूंचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू होते. राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. वयाच्या 15 वर्षीच न्यूतन मराठी विद्यालयातून इंग्रजी 5वीत असताना ते घरातून निघून गेले. संस्कृत शिक्षण घेऊन पंडित व्हावे अशी त्यांची मनीषा होती. ते तर्कतीर्थ झाले, त्याचबरोबर शारीरिक शिक्षणाची त्यांना आवड होती, म्हणून ते अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विशारद झाले. ते उत्कृष्ट मराठी कविता करीत इंग्रजी, कानडी, संस्कृत, हिंदी, उर्दू, मल्याळी या 6 भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. प्रारंभी त्यांचा कल आध्यात्मिक विषयाकडे होता. ते राजकारणात पडले आणि क्रांतिकारक वृत्तीचे बनले. तर्कतीर्थ झाल्यावर बनारस येथे त्यांचा चंद्रशेखर आझाद, सुखदेव, भगतसिंग या मंडळीशी संबंध आला. तेथेच त्यांच्या क्रांतिकार्यास सुरुवात झाली. लाला लजपतराय यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या इंग्रज पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पोलीस अधिकारी स्कॉट याच्या हत्येचा कट रचून त्यावर कसल्याही भीतीची तमा न बाळगता समोर जाऊन राजगुरूंनी गोळी झाडली. पुढे भूमिगत राहून क्रांतीची कार्याची जागृती आणि सक्रियता त्यांनी कायम टिकून ठेवली. त्यासाठी अनेक मंडळे स्थापन केली. पुढे ते आपल्या गावी पुण्याला आले आणि तिथे त्यांना अटक करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यापायी अटक होऊन पुढे मरेपर्यंत आपल्या ध्येयापासून राजगुरू किंचितही ढळले नाहीत. असे होते राजगुरू, म्हणजेच शिवराम हरी राजगुरू. धन्यवाद.